मित्रांनो, सायन्स फॉर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितच आहे की मार्केटमध्ये आता नवीन 12वीची पुस्तकं आलेली आहेत. तुम्ही सगळ्यांनी ती पुस्तकं खरेदी करा आणि प्रत्येक चॅप्टर व्यवस्थितपणे बघण्याचा प्रयत्न करा. आज आपण या ठिकाणी मॅथमॅटिक्स फर्स्टचा चौथा चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर सुरुवातीला आपल्याला लाईनचं स्लोप म्हणजे काय हे शिकायचं आहे. त्यानंतर फॉर्म्स ऑफ लाईन्स लक्षात ठेवा. हे जे दोन कॉन्सेप्ट मी इथे लिहिलेले आहे हे 11 चॅप्टरमधून लिहिलेले आहे. ओके, जर आपल्याला पुढचं सगळं व्यवस्थित करायचं असेल चॅप्टर, तर आपल्याला हे दोन कॉन्सेप्ट येणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा या लेक्चरमध्ये काय करूया, स्लोप ऑफ लाईन आणि फॉर्म्स ऑफ लाईन यांची रिव्हिजन करूया. ओके, त्यानंतर आपल्याला काय शिकायचं या चॅप्टरमध्ये ऍक्च्युअल 12वीला, तर कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन काय शिकायचं आहे. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन, त्यालाच दुसरं नाव असतं जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन. ओके, कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन. कंबाईन किंवा जॉईंट म्हणजे नेमकं काय, जे दोन लाईनचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे त्या दोघांचं फक्त काय करायचं, एकत्रित इक्वेशन बनवायचं, त्याला म्हणायचं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. ओके, मग त्याचं वेगवेगळे फॉर्म्स असतील. त्याच्यामध्ये आपल्याला ते जे इक्वेशन आहे ते होमोजिनियस फॉर्म मध्ये बघायचं आहे. होमोजिनियस म्हणजे ज्याची डिग्री सेम असेल असं इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. ओके, त्यानंतर जे आपण एकत्र केलेलं इक्वेशन आहे, कंबाईन केलेलं इक्वेशन आहे, त्याला आपल्याला सेपरेट इक्वेशन बनवायचं आहे, त्याला म्हणतात सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. ओके, ते देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर त्या इक्वेशन वरून त्या लाईनचं नेचर कोणतं येतं, ते नेचर ऑफ लाईन देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. यामध्ये कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन हे खूप महत्वाचं आहे. मला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ते जर तुम्हाला जमलं तर पूर्ण चॅप्टर हा खूप सिंपल चॅप्टर आहे, एकदम सोपा. आपल्याला माहिती फॉर्म्स ऑफ लाईन्स एकदम सोपे होते, तेच इक्वेशन फक्त एकत्र करायचे, त्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, आणि म्हणून खूप सोपा चॅप्टर आहे, फक्त व्यवस्थित लेक्चर्स बघा. ओके, आता बघा, नेचर ऑफ लाईन झाल्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट, फिक्स फॉर द एक्झाम. बघा, पूर्वीच्या सिलेबस मध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स दरवर्षी त्याचा फॉर्म्युला विचारला जायचा, त्यामुळे तुम्ही हे फिक्स आणि व्यवस्थित करा. ओके, आपण जसे लेक्चर पुढे पुढे जाऊ तसं ते येईलच, त्यावेळेस तर मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ओके, अँगल बिटवीन लाईन्स झाल्यानंतर आपल्याला पुढे काय बघायचंय, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे जे इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल, त्याच सोबत ते एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये पण असेल, जनरल असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन पेअर ऑफ लाईन्स. क्लिअर, सिलेबस आपल्याला लिहिता आहे, त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय शिकायचं, स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप ऑफ लाईन म्हणजे नेमकं काय असतं हे बघूया. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो टॉपिक आहे तो 11वीचा टॉपिक आहे, तरी मी तुम्हाला परत रिव्हिजन साठी घेतो आहे, व्यवस्थित बघा. कारण हे टॉपिक जर तुम्हाला जमले तर 12वीचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर एकदम सोपा आहे, त्यासाठी स्लोप ऑफ लाईन आणि फॉर्म्स ऑफ लाईन हे खूप गरजेचं आहे. ओके, बघा स्लोप ऑफ लाईन म्हणजे नेमकं काय. समजा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस वन इज वाय ऍक्सिस, आणि इथे ओरिजिन आहे. एक कोणतीही लाईन एल, एक कोणतीही लाईन एल ह्या एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करते. बघा, आणि ज्यावेळी लाईन एल ही एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करते, त्यावेळी ती दोन अँगल बनवेल. किती अँगल बनवेल, दोन अँगल बनवेल. एक पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बनवेल आणि एक निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बनवेल. येते का लक्षात तुमच्या. आणि मग जर आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस हा अँगल थीटा मानला, जर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस हा अँगल जर आपण थीटा मानला, तर उरलेला अँगल हा 180 मायनस थीटा असेल. क्लिअर, येते का लक्षात तुमच्या. ओके, मग लाईन एल ने जर एक्स ऍक्सिस सोबत थीटा हा अँगल केला असेल, तर त्या लाईनचा स्लोप हा एम ने दाखवतात आणि तो टॅन थीटा एवढा असतो. लक्षात, या थीटाला इन्क्लिनेशन असं म्हटलं जात. मला काय म्हटलं जात, इन्क्लिनेशन. अंडरस्टूड?
लक्षात घ्या आपण थीटा कोणता अँगल घेतोय, अँगल मेड बाय लाइन विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण 180 मायनस थीटाची किंमत वेगळी असेल आणि थीटाची किंमत वेगळी असेल. क्लिअर? म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवायचं, लाईन एल ने जर एक्स ऍक्सिस सोबत थीटा एवढं इंक्लिनेशन केलं असेल इन पॉझिटिव्ह डायरेक्शन, तर स्लोप हा टॅन थीटा असतो. स्लोप काय असतो? टॅन थीटा असतो. क्लिअर? आलं लक्षात? मग या स्लोप काढण्याचे वेगवेगळे फॉर्म्युले देखील आपल्याला आहे. एम इज इक्वल टू टॅन थीटा, एम इज नथिंग बट स्लोप. पण जर लाईन ही दोन पॉइंट मधून जात असेल, जर लाईन ही दोन पॉइंट मधून जात असेल एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, तर त्या लाईनचा स्लोप हा एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन ह्या फॉर्म्युल्याने काढला जातो. येते का लक्षात? जर लाईन ही दोन पॉइंट मधून जात असेल एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, तर त्या लाईनचा स्लोप हा वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट होतो. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी वाय वन मायनस वाय टू डिवाइडेड बाय एक्स वन मायनस एक्स टू दिलेला असतो. तो फॉर्म्युला हा फॉर्म्युला सेमच आहे. जर दोघांमधून आपण निगेटिव्ह साईन कॉमन घेतलं तर निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होईल आणि तो फॉर्म्युला पण अशाच प्रकारे मिळेल. क्लिअर? कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे, मग आता जर आपण लाईन ही एक्स ऍक्सिसला पॅरलल घेतली, लाईन एल ही एक्स ऍक्सिसला जर आपण पॅरलल घेतली तर त्या लाईनचा स्लोप बघा कसा कॅल्क्युलेट केला जाईल. जर एल ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर इंक्लिनेशन किती होईल? इंक्लिनेशन म्हणजे थीटा झिरो होईल, आणि थीटा जर झिरो झाला तर एम इज इक्वल टू टॅन ऑफ झिरो होईल, म्हणजे त्या लाईनचा स्लोप हा झिरो असेल. येते का लक्षात तुमच्या? लाईन एल ही जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, कुठं पॅरलल असेल? एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, तर त्या लाईनचा स्लोप हा काय होईल? झिरो होईल, कारण इंक्लिनेशन काय असेल? झिरो असेल आणि टॅन झिरोची किंमत किती? झिरो. क्लिअर? ओके, आता त्यापुढे जर बघा, जर लाईन एल ही एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल, जर लाईन एल ही एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल तर बघा इंक्लिनेशन हे 90 डिग्री असेल. किती असेल? 90 डिग्री असेल. आणि जर इंक्लिनेशन हे 90 डिग्री असेल तर थीटाची व्हॅल्यू ही 90 झाली आणि स्लोप हा टॅन 90 म्हणजेच इन्फिनिटी होईल. ओके, नॉट डिफाइंड असेल. बघा लाईन एल ही परपेंडिक्युलर असेल कोणाला? एक्स ऍक्सिसला, तर थीटाची व्हॅल्यू किती होईल? 90 डिग्री. आणि जर थीटाची व्हॅल्यू 90 झाली तर स्लोप काय असेल? टॅन ऑफ 90, आणि टॅन 90 इज नथिंग बट इन्फिनिटी, दॅट इज नॉट डिफाइंड. नॉट डिफाइंड. आलं की लक्षात? हे आहे बेसिक डेफिनेशन ऑफ स्लोप ऑफ अ थिंग. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा, थीटा हे जर इंक्लिनेशन असेल लाईन एलचं विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, तर टॅन थीटा हा लाईनचा स्लोप असतो. टॅन थीटा हा काय असतो? स्लोप ऑफ अ लाईन. ओके, ही बेसिक डेफिनेशन आहे. त्यानंतर जर लाईन दोन पॉइंट मधून पास होत असेल एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, तर त्या लाईनचा फॉर्म्युला स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा हा एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन असा आहे. ओके, जर लाईन एल ही पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला तर थीटा तुमचा झिरो झाला आणि त्या लाईनचा स्लोप काय येईल? मग टॅन झिरो म्हणजेच झिरो. जर लाईन एल ही परपेंडिक्युलर असेल एक्स ऍक्सिसला तर थीटा हा 90 होईल आणि स्लोप किती होईल? टॅन 90, दॅट इज इन्फिनिटी. वी कॅन नॉट डिफाइन दॅट स्लोप. क्लिअर? नोटेड. ओके, स्लोप ऑफ लाईन सगळ्यांच्या लक्षात आलं का नेमकं काय असतं ते? आता आपण पुढचा टॉपिक बघूया, कोणता? फॉर्म्स ऑफ अ लाईन्स. वेगवेगळे जे लाईनचे इक्वेशन आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? फॉर्म्स ऑफ अ लाईन. सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्वाचं पहिला फॉर्म स्लोप पॉइंट फॉर्म. मीनिंग त्याच्यात असं आहे बघा, स्लोप पॉइंट फॉर्म
एखाद्या लाईनचा स्लोप माहित असेल, ते लाईन कोणत्या पॉइंट मधून पास होते हे माहित असेल, तर त्या लाईनचे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याला काय म्हणायचं? स्लोप पॉइंट फॉर्म. क्लियर? मग बघा, समजा लाईन एल ही, समजा लाईन एल ही एक्स वन आणि वाय वन या पॉइंट मधून जाते, एक्स वन आणि वाय वन या पॉइंट मधून जाते, आणि त्या लाईनचा स्लोप हा एम ने डिनोट केलेला आहे. किती आहे? एम ने डिनोट केलेला आहे, टॅन थीटा असेल तो. ओके, तर त्या लाईनचं इक्वेशन हे वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इन टू एक्स मायनस एक्स वन या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, लाईन एल ही जर एक्स वन वाय वन या पॉइंट मधून जात असेल आणि तिचा स्लोप जर एम असेल, तर त्या लाईनचं इक्वेशन हे वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन हे असेल. क्लिअर? मग इथं काय दिलं आपल्याला? पॉइंट दिलाय आणि स्लोप देखील माहित आहे, म्हणून याला काय म्हणायचं? स्लोप पॉइंट फॉर्म म्हणायचं. काय म्हणायचं? स्लोप पॉइंट फॉर्म म्हणायचं. क्लिअर? अंडरस्टूड? फॉर एक्झाम्पल बघा, समजा एल ही एक लाईन आहे, ठीक आहे, आणि ती ए ऑफ थ्री वन या पॉइंट मधून जाते आणि त्याच लाईनचा स्लोप हा आपल्याला फाईव्ह दिला, तर त्या लाईनचे इक्वेशन कसे कॅल्क्युलेट होईल? बघा मग, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन वापरायचा फॉर्म्युला. मग काय होईल? हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतो आपण? एक्स वन आणि वाय वन. ठीक आहे, मग काय होईल इक्वेशन? वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. बघा, वाय मायनस वाय वन ची किंमत किती येतं? वन इज इक्वल टू एम, एम किती दिलं आहे? फाईव्ह, इंटू एक्स मायनस एक्स वन, एक्स आहे तसंच मायनस एक्स वन ची किंमत किती? थ्री. ओके, हे पुढे कॅल्क्युलेट करायचं. मग काय होईल? वाय मायनस वन इज इक्वल टू फाईव्ह मध्ये मल्टिप्लाय करा, फाईव्ह इंटू एक्स इज फाय एक्स, मायनस फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन, पाच त्रिक पंधरा. ओके, हा मग हे सगळं सगळे काय करा? मायनस करा, म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला काय मिळेल? बघा, फाय एक्स मायनस फिफ्टीन मायनस वाय, आणि हा जो मायनस वन आहे तो इकडे काय होईल? प्लस वन इज इक्वल टू झिरो. म्हणजे काय मिळालं? फाय एक्स मायनस वाय मायनस फिफ्टीन प्लस वन किती? मायनस फोर्टीन इज इक्वल टू झिरो. बघा, दॅट इज इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे जर लाईन चा स्लोप एम माहिती आहे, लाईन कोणत्या पॉइंट मधून जाते हे माहिती आहे, तर आपण त्याचं इक्वेशन कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्ममध्ये. ठीक आहे, क्लिअर? बघा, तर दोन नंबरचा फॉर्म बघा, टू पॉइंट फॉर्म. ओके, यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? तर लाईन ही दोन पॉइंट मध्ये पास होते, लाईन एल ही दोन पॉइंट मधून पास होते. समजा पहिला पॉइंट आपण मानला एक्स वन वाय वन आणि दुसरा पॉइंट आपण मानला एक्स टू वाय टू. ओके, पहिला पॉइंट एक्स वन वाय वन, दुसरा पॉइंट एक्स टू वाय टू, असं जर असेल तर त्या लाईनचे इक्वेशन हे वाय मायनस वाय वन डिवाइडेड बाय वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं जातं. बघा, ओके, जर लाईन एल ही ए ऑफ एक्स वन वाय वन आणि बी ऑफ एक्स टू वाय टू या कोणत्याही दोन पॉईंट मधून जात असेल, तर त्या लाईनचे इक्वेशन हे वाय मायनस वाय वन डिवाइडेड बाय वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं जाईल. हे इक्वेशन ऑफ लाईन असेल, त्याच्यामध्ये काही रिअरेंजमेंट करून काही इक्वेशन दिलेलं असतं. बघा, काही फरक पडत नाही, फायनल इक्वेशन तेच आहे. ठीक आहे, अरे लक्ष तुमच्या सिम्पली या व्हॅल्यू काय करायच्या, याच्यामध्ये पुट करून द्यायच्या, तुमचं इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला मिळेल. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, लाईन एल ही ए ऑफ थ्री टू अँड बी ऑफ मायनस वन फोर
या पॉइंट मधून जाते आहे, तर त्या लाईनचे इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करावे विचार। मग कसं कॅल्क्युलेट होईल, तर सिंपली या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची। इथे पॉइंट कोणता आहे, हा जो पॉइंट आहे तो एक्स वन वाय वन आपण मानू, आणि हे जे आहे ते एक्स टू वाय टू मानू, याला काय मानू, एक्स टू वाय टू मानू, ठीक आहे। मग या किमती आपण या फॉर्म्युल्यामध्ये आपण देऊ। ओके, इक्वेशन ऑफ लाईन इज, देयरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज काय असेल, मग वाय मायनस वाय वन किती इथं टू डिवाइड बाय वाय टू मायनस वाय वन, वाय टू किती आहे फोर, फोर मायनस टू इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन, व्हाट इज एक्स वन हियर थ्री, सो एक्स मायनस थ्री डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन, सो मायनस वन मायनस थ्री, मायनस वन मायनस थ्री, ठीक आहे। पुढे बघा कॅल्क्युलेशन कसं होईल, देयरफॉर वाय मायनस टू डिवाइडेड बाय फोर मायनस टू इज टू इज इक्वल टू एक्स मायनस थ्री डिवाइडेड बाय मायनस वन मायनस थ्री मायनस फोर, ठीक आहे। हां, मग आता हे मायनस फोर इकडे डिवाइड, इकडे दोन मल्टीप्लाय होतील आणि दोन इकडे मल्टीप्लाय होतील, मग काय बघा मायनस फोर इंटू वाय मायनस टू इज इक्वल टू टू इंटू एक्स मायनस थ्री, ओके। मग काय होईल पुढे, मायनस फोर वाय मायनस मायनस टू केला प्लस एट इज इक्वल टू टू एक्स मायनस सिक्स, सगळंच्या सगळं तिकडे जाऊन सबट्रॅक्ट करा, टू एक्स मायनस सिक्स हे मायनस फोर वाय तिकडे प्लस होतील आणि एट मायनस होतील, मग तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळतंय बघा, टू एक्स प्लस फोर वाय, टू एक्स प्लस फोर वाय मायनस सिक्स मायनस एट मायनस फोर्टीन इज इक्वल टू झिरो। या सगळ्या इक्वेशन मधून आपण दोन कॉमन काढू शकतो, ते काय होईल सिंपल फॉर्म मध्ये मिळेल, म्हणजे टू दोन जर कॉमन काढले काय राहिलं, एक्स प्लस टू वाय मायनस सेवन इज इक्वल टू झिरो, हे दोन एकदा घेऊन डिवाइड करा म्हणजे फायनल इक्वेशन आपल्याला मिळालं एक्स प्लस टू वाय मायनस सेवन इज इक्वल टू झिरो, ठीक आहे। क्लियर, तुम्ही हाय हे इक्वेशन ठेवलं तरी चालेल, दोन्हीचा अर्थ एकच होतो, ठीक आहे। ओके, आता बघा आपण तिसरा फॉर्म बघूया लाईनचा, स्लोप इंटरसेक्ट फॉर्म। हा जो स्लोप इंटरसेक्ट फॉर्म आहे याच्यामध्ये लाईनचा स्लोप तुम्हाला दिलेला असेल आणि वाय इंटरसेक्ट तुम्हाला दिला असेल, ओके, लाईनचा स्लोप एम आणि वाय इंटरसेक्ट सी तुम्हाला दिलेला असेल, बघा ते कसं होते। आपण काय करू, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेऊ, ओके, आणि ओ हा तुमचा ओरिजिन आहे, क्लियर। असं जर असेल, समजा तुमची लाईन जर ही वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करते आहे, लाईन एल ही वाय ऍक्सिसला काय करते आहे, इंटरसेक्ट करते आहे, ठीक आहे। मग लाईन एलचं डिस्टन्स ओरिजिन पासून हे सी एवढा, किती डिस्टन्स म्हणतो आपण, हे सी एवढं डिस्टन्स म्हणतो, म्हणजे हा जो पॉइंट आहे इंटरसेक्शन पॉइंट, सपोज सी पॉइंट म्हणू आपण, तर त्याचे कॉर्डिनेट काय होतील, एक्स कॉर्डिनेट किती असेल झिरो आणि वाय कॉर्डिनेट किती असेल सी असेल, ओके, येते की लक्षात। लाईन एल ने काय केलं, वाय वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट केलं ऍट डिस्टन्स सी फ्रॉम द ओरिजिन, ओके, आणि त्या लाईनचा स्लोप आपण किती मानूया, एम एवढा, स्टँडर्ड नोटेशन, ओके। तर इक्वेशन ऑफ लाईन एल इज वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, सी ला काय म्हणणार तुम्ही, वाय इंटरसेक्ट, काय म्हणणार, वाय इंटरसेक्ट, एम काय असेल स्लोप ऑफ लाईन, ठीक आहे। म्हणून त्याला काय म्हणायचं, स्लोप इंटरसेक्ट फॉर्म। लक्षात घ्या मित्रांनो, आपण या सगळ्या फॉर्मचे प्रूफ बघितलेले आहे 11 मध्ये, आता आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही, फक्त इक्वेशन ऑफ लाईन येणं तुम्हाला गरजेचं आहे। इक्वेशन ऑफ लाईन तुम्ही काय करायचं, व्यवस्थित केअरफुली रीड करायचं, ओके। बघा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी आहे, एम स्लोप सी वाय इंटरसेक्ट, फॉर एक्झाम्पल समजा लाईन एल ही
y एक्सिस ला 0.5 या पॉइंट मध्ये छेदते आहे. ओके म्हणजे एट अ डिस्टेंस 5 युनिट फ्रॉम द ओरिजिन छेदते आहे, इंटरसेक्ट करते आहे, आणि त्या लाईनचा स्लोप हा -2 आहे. असं जर असेल तर आपल्याला त्या लाईनचं इक्वेशन विचारलेलं आहे. बघा मी काय सांगतो, लाईन इज पासिंग थ्रू 0.5 अँड विच हॅविंग द स्लोप -2. 0.5 दिले दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू 0, वायची 5, म्हणजेच वाय इंटरसेप्ट किती झाला, 5 झाला. ठीक आहे, डायरेक्टली वाय इंटरसेप्ट देतील किंवा पॉईंट देतील तरी पण तुमचं उत्तर आहे त्याचे. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार इथं, एक तर स्लोप पॉईंट फॉर्म वापरणार किंवा दुसरं वाय इंटरसेप्ट डायरेक्टली वापरणार, कारण हा काय वाय इंटरसेप्ट. ठीक आहे, आणि मग इथं जर आपण त्याला वाय इंटरसेप्ट म्हटलं तर सी ची व्हॅल्यू किती झाली, 5, आणि स्लोप ची व्हॅल्यू किती झाली, दिलेली एम किती, -2. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन काय होईल, इक्वेशन ऑफ लाईन इज वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, पुट द व्हॅल्यूज. ओके मग काय होईल, दॅटफॉर वाय इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती, -2 इंटू एक्स प्लस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी, 5. ओके झालं तुमचं इक्वेशन वाय इज इक्वल टू -2x प्लस 5. सगळं एका बाजूला आणायचं असेल तर आणू शकता, ते कसं होईल मग, -2x इकडे येऊन प्लस होतील म्हणजेच 2x प्लस वाय, आणि 5 इकडे गेलं काय होईल, मायनस इज इक्वल टू 0. दॅट इज युअर इक्वेशन ऑफ लाईन. क्लिअर आलं का लक्षात तुमच्या, काय स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं असेल, स्लोप दिलं असेल एम आणि वाय इंटरसेप्ट दिलं असेल सी, तर इक्वेशन ऑफ लाईन काय होईल, वाय इज इक्वल टू एक्स प्लस सी. क्लिअर, एक्झाम्पल पण सोपं आहे. आता आपण 4 नंबरचा डबल इंटरसेप्ट फॉर्म बघू. डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय, तर लाईन ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोघांनाही काय करते, इंटरसेक्ट करते. ती कशी इंटरसेक्ट करते बघा येईल. आता आपण काय करूयात, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेऊया. ओके, दिस इज युअर एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. ओके, हा पुन्हा एक ओरिजिन आहे. ठीक आहे, लाईन एल बघा, एक्स ऍक्सिस लाही छेदते आहे आणि वाय ऍक्सिस लाही छेदते आहे. हे जे डिस्टन्स आहे तिथे एक्स ऍक्सिस छेदते ते ओरिजिन पासून समजा ए एवढा आहे, आणि हा पॉइंट मी ए मानतो. जिथं वाय ऍक्सिस लाईन छेदते ते डिस्टन्स ए स्मॉल बी विचारात घेऊया. ठीक आहे, त्या पॉइंटला मी पुन्हा एकदा बी पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे, मग मला सांगा ए पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला पाहिजे, रेस ए 0 अँड व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ बी, बीचा काय आला पाहिजे, 0 बी, कारण का एक्स ऍक्सिस 0 असेल वायची किंमत किती, बी एवढी आहे. येते का लक्षात तुमच्या. ओके, म्हणजे एल ही लाईन, एल ही लाईन एक्स ऍक्सिस ला ऍट अ डिस्टन्स ए फ्रॉम द ओरिजिन छेदते आहे आणि वाय ऍक्सिस ला ऍट अ डिस्टन्स बी फ्रॉम ओरिजिन छेदते आहे. म्हणजे ती दोन्ही ऍक्सिस ला छेदते आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणणार आहोत. मग या लाईनचे इक्वेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, इट्स अ व्हेरी सिंपल, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. ओके, 2 पॉइंट फॉर्मने हे इक्वेशन कॅल्क्युलेट करता येईल. ते सगळं करत बसण्याची आवश्यकता नाही, डायरेक्टली फॉर्म सोपला लक्षात ठेवायचं. ओके, काय आलं मग बघा, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. ओके, येते का लक्षात तुमच्या. ओके, मग आता इथं ए म्हणजे एक्स इंटरसेप्ट असेल आणि बी म्हणजे काय असेल, वाय इंटरसेप्ट असेल. ओके, तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून अजून सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये इक्वेशन बनवू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आता तुमची एल ही लाईन ही एक्स ऍक्सिस ला 5, 0 या पॉइंट मध्ये छेदते आहे आणि वाय ऍक्सिस ला खालच्या बाजूला छेदते, समजा त्या तो पॉइंट आपण 0 -3 मानूया. काय मानूया,
जीरो माइनस थ्री म्हणजे काय लाइन कशी असेल फाइव जीरो मध्ये पहिला क्वाड्रंट आणि माइनस थ्री जीरो मध्ये खाली असेल बिलो द ओरिजिन ठीक आहे मग या लाइनचे इक्वेशन आपल्याला दिले म्हणजे काय दिले त्याचा एक्स इंटरसेप्ट आपल्याला किती दिला आहे फाइव आणि वाय इंटरसेप्ट किती दिला आहे माइनस थ्री असं जर असेल तर त्या लाईनचं इक्वेशन समजा काय येईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन बघा क्वेश्चन फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन व्हिच हैविंग एक्स इंटरसेप्ट इज 5 एंड वाई इंटरसेप्ट इज -3 ओके मग कसं येईल इक्वेशन बघा इथे ए ची किंमत किती झाली 5 आणि बी ची किंमत किती झाली -3 या दोन्ही किंमती वरच्या इक्वेशन मध्ये टाकायच्या मग काय मिळेल एक्स डिवाइडेड बाय ए व्हाट इज वैल्यू ऑफ ए हियर 5 प्लस y divided by b what is all of b here -3 is equal to 1 okay it a plus and minus jar vichar ghetla to kay hoil minus hoil manje equation of line kay asel x divided by 5 minus y divided by 3 is equal to 1 chalo simple form mari karta yil ha n ikda gunacha ya ikda gunacha manje cross multiplication karayas avashyakta nahi he equation hoch samjhel clear नॉर्मल फॉर्म ओरिजिन है लाइन एल अशा प्रकार नॉर्मल ड्रॉ के फ्रॉम द ओरिजिन बघा ज्याची लेंथ ही पी असेल पी बी द लेंथ ऑफ नॉर्मल फ्रॉम द ओरिजिन ही काय असेल लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणा किंवा नॉर्मल म्हणा फ्रॉम द ओरिजिन ओके आणि जर त्या नॉर्मलने एक्स ऍक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने अल्फा एवढा अँगल जर केला असेल तर इक्वेशन ऑफ लाइन काय येतो बघा इक्वेशन ऑफ लाइन इज एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी पी काय आहे डिस्टन्स ऑफ नॉर्मल फ्रॉम द ओरिजिन लेंथ ऑफ नॉर्मल आहे ठीक आहे आणि त्याच नॉर्मलने अल्फा एवढा अँगल केला एक्स ऍक्सिस सोबत तर त्या लाईनचे इक्वेशन काय येतं एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी येते का लक्षात तुमच्या ओके क्लियर बरेच जण इथं पी च्या ऐवजी वन लिहितात चुकून एक्झाम्पल तसं करू नका इट इज पी डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन क्लियर आलं लक्षात ओके समजा आपल्याला देताना काय दिलं एखादी कोणतीही लाईन आहे एक त्याचा नॉर्मल ड्रॉ केला आहे आणि त्या नॉर्मलने एक्स ऍक्सिस सोबत एक पर्टिक्युलर अँगल केला तो आपल्याला देताना 45 डिग्री दिला आहे ठीक आहे आणि त्याच नॉर्मलची लेंथ ही आपल्याला 5 दिलेली आहे ठीक आहे तर त्या लाईनचे इक्वेशन आपल्याला विचारते की नॉर्मल फॉर्म बघा मी परत सांगतो एक लाईन दिली आपल्याला त्याचा नॉर्मल दिलाय नॉर्मलची लेंथ दिली आपल्याला 5 मिनिट ठीक आहे आणि त्याने अँगल किती केला एक्स ऍक्सिस सोबत 45 डिग्री मग असं जर असेल तर आपल्याला त्या लाईनचे इक्वेशन विचारलेलं असेल मग कसं येईल ते बघा एक्स कॉस अल्फा व्हाट इज व्हॅल्यू ऑफ हियर व्हाट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा हियर 45 सो एक्स कॉस ऑफ 45 प्लस वाय साइन ऑफ 45 इज इक्वल टू काय होईल व्हाट इज द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन 5 हे तुमचं काय होईल इक्वेशन ऑफ लाइन्स अंडरस्टूड इट्स अ व्हेरी 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 सिंपल चला बघा मित्रांनो आता आपण शेवटचा कॉन्सेप्ट बघतोय फॉर्म्स ऑफ लाइन मध्ये जनरल इक्वेशन ऑफ लाइन ओके जनरल इक्वेशन म्हणजे काय लिनियर इक्वेशन कसं रिप्रेझेंट केलं जातं हे आपल्याला बघायचं ठीक आहे इट्स अ व्हेरी सिंपल आपण यापूर्वी देखील बरेचसे इक्वेशन्स लिहिले त्याला जनरल इक्वेशन म्हणायचं ठीक आहे बघा ते कसं लिहिलं जाईल सिंपल
ax plus by plus c is equal to 0 हे जे इक्वेशन लिहिले आहे त्याला म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ लाइफ. त्याला काय म्हणतात? जनरल इक्वेशन ऑफ लाइफ म्हणजे सगळ्याचे सगळं एका बाजूला लिहिलेलं असेल इज इक्वल टू 0 लिहिलेलं असेल लिनियर इक्वेशन. त्याला काय म्हणायचं आपण? जनरल इक्वेशन ऑफ लाइफ. मग अशा प्रकारचं जर इक्वेशन लिहिलं असेल तर त्या लाईनचा स्लोप हा मायनस ए अपॉन बी ने कॅल्क्युलेट केला जातो. बघा मायनस ए अपॉन बी ने कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, ते कसं येतं तर एकदम सिंपल आहे. बघा याचा आपण सिम्प्लिफाईड फॉर्म लिहू आणखी पुढे. आपल्या जनरल इक्वेशन काय म्हटलं? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 बरोबर. आणि मग काय होईल जर ए एक्स आणि सी आपण दुसऱ्या बाजूला लिहिलं तर आपल्याला असं लिहिता येईल का? बघा बी वाय इज इक्वल टू मायनस ए एक्स मायनस सी. ठीक आहे, आणि मग वाय इज इक्वल टू काय होईल? बी ने एकदा जाऊन डिवाइड करायचं. मायनस ए एक्स डिवाइडेड बाय बी मायनस सी डिवाइडेड बाय बी. हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ठीक आहे बरोबर. म्हणजेच तुमचं स्लोप काय झालं? मायनस ए अपॉन बी झालं. आणि वाय इंटरसेप्ट काय होतो? मायनस सी बाय बी. कारण का? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हे लाईनचे इक्वेशन आहे. वाय इंटरसेप्ट फॉर्म. मग वाय इंटरसेप्ट तुमचं काय होईल? मायनस सी बाय बी होईल. मायनस सी बाय ए जर तुम्ही काढला तर तो काय असतो? एक्स इंटरसेप्ट. येते का लक्ष? म्हणजे इथं स्लोप तुम्हाला काय मिळतोय? मायनस ए अपॉन बी. त्यानंतर जर तुम्ही पुढे कॅल्क्युलेट करत राहिला तर तुम्हाला एक्स इंटरसेप्ट मिळेल. इथं तुम्हाला वाय इंटरसेप्ट मिळाला. मायनस सी बाय बी आणि एक्स इंटरसेप्ट काय मिळतो? एक्स इंटरसेप्ट मायनस सी बाय ए. लक्षातच ठेवायचं. ओके क्लियर. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सोबत कम्पेअर करा. स्लोपची व्हॅल्यू तुम्हाला मायनस ए अपॉन बी मिळेल. वाय इंटरसेप्ट तुम्हाला मायनस सी अपॉन बी मिळेल. एक्स इंटरसेप्ट तुम्हाला मायनस सी बाय ए मिळेल. क्लियर. आता नोट लक्षात ठेवायची, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. जर लाईन एल ही ओरिजिन मधून पास होत असेल तर त्याचा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट हे दोन्हीच्या दोन्ही काय असतील? 0. म्हणजे तिथं सी ची व्हॅल्यू काय असेल? 0. आणि म्हणून इफ लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन कुठून जात असेल? ओरिजिन मधून. तर सी ची व्हॅल्यू 0 असेल. म्हणजेच इक्वेशन ऑफ लाईन हे ax plus by is equal to 0 असेल. always remember if line passes through origin then equation of line in general form ax plus by is equal to 0. c ची व्हॅल्यू किती होईल तिथं? 0. आणि जर आपण y इंटरसेप्ट फॉर्म मध्ये ते इक्वेशन लिहिलं तर इक्वेशन ऑफ लाईन इज ओरिजिन मधून पास होणारच बरं का? y इज इक्वल टू mx ओनली. सी ची व्हॅल्यू किती राहायची? 0. राईट का लक्षात? क्लिअर मॅडम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणते कोणते फॉर्म बघितले त्याचं पुन्हा एकदा क्विकली रिव्हिजन बघूया. ओके, एक नंबर लाईन स्लोप पॉईंट फॉर्म. जर लाईनचा स्लोप एम आणि पॉईंट एक्स वाय माहित असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? बघा वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. त्याच्यामध्ये एम काय? स्लोप. आणि एक्स वन वाय वन लाईन पास होते. ठीक आहे, दोन नंबरला काय? टू पॉईंट फॉर्म. लाईन दोन पॉईंट मधून जाते. एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू असं जर असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय? वाय मायनस वाय वन डिवाइडेड बाय वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. क्लिअर. तीन नंबरचं स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. याच्यामध्ये आपल्याला लाईनचा स्लोप दिलेला असतो आणि वाय इंटरसेप्ट दिलेला असतो. ओके, असं जर असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी काय असेल? वाय इंटरसेप्ट असेल. ठीक आहे, येते लक्षात. चार नंबरचं डबल इंटरसेप्ट फॉर्म. याच्यामध्ये लाईन ही दोन्ही ऍक्सिसला छेदते आणि एक्स ऍक्सिसला ती ए या डिस्टन्स वरती छेदते आणि वाय ऍक्सिसला बी या डिस्टन्स वरती छेदते. आणि मग त्याचं इक्वेशन काय येतं?
x upon a plus y upon b is equal to 1. Clear? पुढे नॉर्मल प्रमुख लाइन लाइन एल चा नॉर्मल जर आपण ड्रॉ केला फ्रॉम द ओरिजिन तर त्याचे इक्वेशन आपल्याला काय मिळतं x cos अल्फा plus y sin अल्फा is equal to p. p काय असतं लेंथ ऑफ ओरिजिन सॉरी लेंथ ऑफ नॉर्मल फ्रॉम द ओरिजिन ओके आणि अल्फा काय असेल नॉर्मल ने केलेला x ऍक्सिस सोबतचा अँगल ठीक आहे येते का लक्षात येते त्यापुढे जनरल इक्वेशन ऑफ लाइन या सगळ्या ज्या काही लाईन आहेत त्या आपण जनरली कशाने रिप्रेझेंट करू शकतो तर ax + by + c या फॉर्म मध्ये आपण त्याला काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो त्याला काय म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ लाइन मग ते कसं असेल ax + by + c = 0 आणि जर आपण जनरल इक्वेशन ऑफ लाइन दिला असेल तर त्याचा स्लोप कसा कॅल्क्युलेट केला जाईल minus a upon b ने कॅल्क्युलेट केला जाईल ठीक आहे त्यानंतर ना जर तीच लाईन ही ओरिजिन मधून पास होत असेल तर त्याचे इक्वेशन काय आहे बघा ax + by = 0 कारण तिथे c ची व्हॅल्यू काय असते 0 असते c ची व्हॅल्यू काय असते 0 असते येते का लक्षात तुमच्या ठीक आहे मित्रांनो आतापर्यंत जे आपण बघितलंय स्लोप ऑफ अ लाइन आणि बाउंस ऑफ अ लाइन हा टोटली 11 चा कॉन्सेप्ट आहे पण आपल्याला 12 ला क्लियर ऑफ स्ट्रेट लाइन शिकण्यासाठी आपल्याला हे येणं खूप गरजेचं आहे म्हणून मी एक काय केलं त्याच्यावरती व्हिडिओ बनवला येते लक्षात तुमच्या सगळ्या फॉर्म्युलाची पुन्हा एकदा काय करायची रिव्हिजन करायची ओके मित्रांनो फॉर्म्स ऑफ लाइन झाल्यानंतर आपण महत्त्वाचा एक छोटासा टॉपिक बघूया आणि त्यानंतर आपण थांबूया कोणता टॉपिक आहे स्लोप ऑफ पॅरलल लाइन्स अँड स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स हा कॉन्सेप्ट पुन्हा एकदा 11वीचाच आहे पण आपल्याला 12वीसाठी तो खूप गरजेचा आहे म्हणून तो आपण एकदा बघूया ठीक आहे स्लोप ऑफ पॅरलल लाइन्स आपल्याला माहिती समजा पहिल्या लाईनचा स्लोप जर आपण m1 मानला आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप जर आपण m2 मानला त्या जर दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतील तर त्या दोन्ही स्लोपची किंमत ही सेमच असेल ओके असं का होतं तर बघा हे x ऍक्सिस मानलं आणि हे y ऍक्सिस मानलं ओरिजिन ठीक आहे लाईन l जर तुम्ही ड्रॉ केली ओके समजा मी त्याला L1 म्हणतो त्या लाईनने इथे थीटा 1 एवढा अँगल केला आहे त्याला एक्झॅक्टली पॅरलल लाईन जर तुम्ही ड्रॉ केली त्याला एक्झॅक्टली पॅरलल लाईन जर तुम्ही दुसरी ड्रॉ केली सपोज दॅट इज L2 हा जर अँगल थीटा 1 असेल तर हा सुद्धा अँगल काय होणार थीटा 1च होणार ओके मग हा जर 45 असेल हा पण 45 म्हणजे दोघांचाही थीटा 1च अँगल असेल मग आपण स्लोपची डेफिनेशन बघितली m = काय असतं tan थीटा मग जर दोन्ही लाईनचे x ऍक्सिस सोबतचे अँगल सेम असतील तर त्यांचे tan थीटा सुद्धा काय असतील सेमच असतील आणि म्हणून त्यांचे स्लोप पण काय होणार सेमच होणार स्लोप सर इक्वल m1 = m2 ही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची स्लोप ऑफ पॅरलल लाइन्स क्लियर आता स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स कसं आहे बघा स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स त्यासाठी देखील आपण x आणि y विचारून घेऊया त्याच्यामध्ये एक लाईन ड्रॉ करायची L1 ठीक आहे त्याचा x ऍक्सिस सोबतचा अँगल आपण थीटा 1 मानू त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर दुसरी लाईन ड्रॉ करायची त्याला आपण L2 मानूया परपेंडिक्युलर लाईन आहे ठीक आहे आणि मग हा जो अँगल आहे तो अँगल थीटा 2 मानू ठीक आहे मग एक्सटेरियर अँगल थेरमनुसार आपल्याला इथं काय मिळते बघा थीटा 1 इज इक्वल टू 90 प्लस थीटा 2 म्हणजे इथं थीटा 1 ची जी काही किंमत असेल ती किंमत हा 90 डिग्री अँगल आणि थीटा 2 एवढी असेल कारण का इथं ए बी आणि सी हा ट्रायंगल तयार होतो ठीक आहे तुम्ही एबीसी नाव द्या किंवा दुसरं नाव द्या पण ट्रायंगल तयार होतो आहे आणि म्हणून एक्सटेरियर अँगल थेरम जर आपण वापरला तर थीटा 1 इज इक्वल टू काय होईल थीटा 2 प्लस 90 होईल येते का लक्षात तुमच्या ओके मग थीटा 2 प्लस 90 केलं तर पुढे आपल्याला स्लोप काढण्यासाठी दोन्ही बाजूला काय करायचं टॅन घ्यायचं सो टॅन थीटा 1 इज इक्वल टू काय होईल टॅन ऑफ थीटा 2 प्लस 90 येते का लक्षात आणि मग पुढे जर ट्रिगोनोमेट्री आपण वापरलं तर टॅन थीटा 1 आहे तसंच
त्या 90 प्लस थीटा 2 काय होईल, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, कॉट ऑफ थीटा मायनस कॉट ऑफ थीटा, म्हणजेच बघा काय होईल इथं, टॅन ऑफ थीटा 1 इज इक्वल टू मायनस टॅन 90 प्लस थीटा 2 काय इथे कॉट ऑफ थीटा 2, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो कॉट थीटा म्हणजे काय असतं, 1 अपॉन टॅन थीटा असतं, म्हणून ते काय होईल मायनस आहे नाही तसंच 1 अपॉन टॅन थीटा 2, येते का लक्षात तुमच्या, टॅन थीटा 2 जर इकडे मल्टिप्लाय झाला तर ते काय येत येईल टॅन थीटा 1 इंटू टॅन थीटा 2 इज इक्वल टू मायनस 1. मग इथं जर व्यवस्थित तुम्ही बघितलं थीटा 1 हे पहिल्या लाईनचं इंक्लिनेशन आहे म्हणून टॅन थीटा 1 हा पहिल्या लाईनचा स्लोप असेल, आपण त्याला एम 1 म्हणणार, ठीक आहे, आपण त्याला काय म्हणणार एम 1 म्हणणार, आणि थीटा 2 हे दुसऱ्या लाईनचं इंक्लिनेशन आहे म्हणून आपण त्याला एम 2 म्हणणार, येते एक लक्षात, म्हणजे टॅन थीटा 1 इंटू टॅन थीटा 2 इज इक्वल टू मायनस 1 आलं, म्हणजेच एम 1 इंटू एम 2 काय आलं मायनस 1, ओके, म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स इज मायनस 1, आणि रिलेशन जर म्हटलं तर याच्यावर आपण काय लिहू शकतो एम 1 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एम 2, म्हणजेच निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो, एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो, क्लियर, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल एम 1 इज इक्वल टू एम 2, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन एम 1 एम 2 इज इक्वल टू मायनस 1, क्लियर, अंडरस्टूड यू दादा. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेचे सगळे अकरावीच्या लाईनचे जे काही कॉन्सेप्ट आहे सगळे व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे, तुम्ही प्रत्येक कॉन्सेप्ट व्यवस्थित बघा, लिहून घ्या, आणि नंतर जर पेअर ऑफ स्टेट लाईन आपण काय करूया सुरुवात करूया. मी पुन्हा एकदा सांगतोय पेअर ऑफ स्टेट लाईन तुम्हाला जमण्यासाठी तुम्हाला आज जे काही कॉन्सेप्ट आपण घेतलेले आहे ते सगळेचे सगळे कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, ओके, त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करा. थँक्यू.